बोलतोय, नाणेफेक जिंकून प्रथम सेतरक्षण स्वीकारले मुठवलं या संघाने, आणि नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धनीशलन कुक्षे संघ आपल्याला पाहायला मिळेल. धनीशलन कुक्षे संघाकडून स्थापित सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राज विथ प्रेम ही सलमी जोडी आपण पाहतोय. रेड कॅप प्रेम आणि ब्लॅक कॅप आपल्याला राज पाटील पाहायला मिळतोय. तर गोलंदाज मार्गावर पुन्हा एकदा सुरुवात करेल गोलंदाज कुमार. कुमार हा फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि मुठवल संघाकडून त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि तसंही नियमित कामगिरी त्याच्याकडून चांगलीच मुठवल संघाकडून पाहायला मिळते. आज मात्र सकाळपासून वातावरण आपल्याला बदललेलं पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय आजचा दिवस जर बघितला तर कुक्षे या संघाचा. यायले अप्रतिम फटका कव्वरच्या डोक्यावरून, चेंडू जाईल स्वीपर गोर मधून सीमा पार, दणदणी चौकार. नक्कीच इंदिरा पाटील स्मृतिचषक सध्या गाजताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्याच सामन्यापासून या स्पर्धेची चर्चा आपल्याला ऐकायला पाहायला मिळते. अतिशय सुरेख आयोजन आपल्याला पाहायला, उंची जास्त एका टप्प्याने चेंडू जाईल सीमापार चौकार. आणि धावसंख्या चार निवडून झाली ती धावपळकर नऊ धावा. दुसरा चौकार राजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. राज या फलंदाजाने नक्कीच आज अक्षरशः खेळपट्टीवर राज केलेलं आहे. चांगली फलंदाजी राजच्या बॅट मधून पाहायला मिळालेली आहे. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी, अतिशय वेगवान चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. यावेळी मात्र चांगली वापसी करताना गोलंदाज कुमार. धावसंख्या स्थिर आहे धावपळकर नऊ धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. मेंडेटरी पावतेच्या पहिल्या षटकामध्ये दोन शतरक्षक ऑल्टमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये स्टेट लॉंग ऑन आपण पाहतो आणि डीप मिडविकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यायले पंच केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू शतरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचा पतन, पहिला मोहरा गारत होतोय धनीशलन कुक्षे संघाचा राज पाटीलच्या रूपाने. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज राजच्या रूपाने बाद झाला. मात्र राज याने बादून वापरिवे दोन चौकारीच्या मदतीने आपल्या संघासाठी आठ धावून जमतपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंद सामना करेल फलंदाज पुढील फेरीमध्ये क्वालिफाय करतोय. दोन संघामध्ये रंगला जातोय. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे, मात्र तो बनेल फ्रेश एक आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिजन मधून सीमावर चौकार. प्रेम्याचा चांगला गेम आपल्याला पाहायला मिळतोय. स्केअर ऑफ द विकेट हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम्याच्या बॅटमधून. धावसंख्या चौकाराने वाढून झालेली ती धावपळकावर पंधरा धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना तेजेश दुसरं षटक आदळतोय मुठवल या संघाकडून आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज प्रेम. यावेळी मात्र जोरदार अपील, पंच संमत नाहीत. एक चोटी धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव येते ते पूर्ण. लेखपाच ऐश्वर होतो पंचांकडनं. अवांतरचे रूपाने या दोन धावा, या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली होती धावपळकर सतरा धावा. धावसंख्या दोनने वाढून झाली होती धावपळकर सतरा धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना तेजेश पुन्हा एकदा मुठवल संघाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय.
येलो मध्ये क्लीन बॉल, दुसरा फलंदाज प्रेम याचा खलास होतोय गेम, प्रेम याची गेली संपुष्टात. धावसंख्या स्थिर आहे आणि 17 धावसंख्येवर फ्रेमच्या रूपाने खतरा कुक्ष संघाला मिळतोय. दोन फलंदाज बाद झालेले आहेत, त्या दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत आहेत. टू ओपनर बॅक टू पॅवेलियन. आमने गावचे समाजसेवक जगन जोशी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आपलं स्वर्गीय इंदिरा पाटील समुद्री चषक 2022 मध्ये आर के ग्रुप आमने यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज उंच उभा असा फलंदाज विनीत येतोय. धावसंख्या 17, दुसरं षटक मार्गस्थ असताना शेवटची लढत आपण पाहतोय आजच्या दिवसामधील. धनशीलन कुक्षे विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवाल या दोन संघामध्ये यावेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा एकेरी धावेचा इशारा होतोय. धावसंख्या एका धावीने वाढून झाली, ती धावपळ कव्हर 18 धावा. तेजेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज महेंद्र. यावेळी मात्र बॅटची एज एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तर अशा प्रकारे दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपळीकडे 19 आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या झालेली ती 19 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज मुठोल संघाकडून येतोय संजय. सामना करेल फलंदाज महेंद्र, जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र मिसफील्ड डिक्लेअर झोन मध्ये आणि इक्लेअर चॉकलेट प्रमाणे एक धाव मिळेला कुक्ष संघाला. धावसंख्या एका धावीने वाढून दिली, ते धावपळीकडे 20 धावा. संजय आलेला आहे मुठवल संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक कुमार यांनी हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं तेजेश यांनी आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी संजय बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मिस टाइम फाटका चेंडू हवेमध्ये, मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या कुक्षा संघाला. एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे, ती धावपळीकडे 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आज एकमेव सामना आपण पाहिला होता जो 45+ पाहायला मिळाला होता. इतर सामने आपल्याला अंडर 40 पाहायला मिळाले होते, 40 खालील सामने आपण पाहिले होते. कारण आज गोलंदाजाने नक्कीच ढगाळ वातावरणाचा भरपूर वापर केलेला आहे, खूप फायदा गोलंदाजांना मिळालेला आहे. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाज विनीत याचा खेळ. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, इंदिरा पाटील चषक ठेवलाय यो. नवीन फलंदाज आतिश येतोय 5 क्रमांक खेळण्यासाठी. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. मागील सामन्यामधील हिरो आपण पाहतोय, मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आतिशांनी फटकावला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आतिशाचं मागील सामन्यामध्ये पाहायला मिळालं. मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण या सामन्यामधील विजय संघ पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करेल, तर या सामन्यामधील पराभूत संघाचं आव्हान या स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषकामधून संपुष्टात येईल.
म्हणजे जो संघ पराभूत होईल ना त्या संघाला 365 दिवस या चषकाची वाट पाहावी लागेल। संजय या राइट मोड द स्टंप याले मात क्लीन बॉल आणि फलंदाज महेंद्र याची गेली संपुष्टात। कृपया लगेच फलंदाज तयारी ठेवायचा आहे कारण मौसम खूपच बदललेला आहे, ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते, हवामान नक्कीच ज्याप्रमाणे माणूस बदलला गेलेला आहे त्याप्रमाणे हवामानही बदललं गेलेलं आहे। मौसम नसताना काही गरज नसताना खरं तर काहीच गरज नाही अशा हवामानाची, मात्र माणूस आणि हवामान भूपेश कधी बदलेल काही सांगू शकत नाही आणि सध्या बदललेलं हवामान आपल्याला पाहायला मिळते। नवीन फलंदाज करण आलेला आहे, यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी मात्र दिशा प्रगटलेली आहे, पंचांचं वाईट चषक होतोय, वन धा वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढून झाली, ती धावपळ कव्हर डबल टू 22 धावा। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, आपण जो सामना पाहतोय आजच्या दिवसामधील अंतिम सामना धनेश्वरन कोक्षे विपक्ष मकरन स्पोर्ट्स मोठवाल या दोन संघामध्ये। यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला, चेंडूला चेंडू एक्स्ट्रा क्रुझल मध्ये ट्रॅव्हल होतो, एकदा पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी तिथे पूर्ण केली जाते, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। या दोन धावीने कोक्ष संघाची धावसंख्या वाढते आणि दोन धावीने धावसंख्या वाढून झाली, ती धावपळ 24 धावा। संजय या मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक आदलतोय, यायले मात्र चेंडूला टोलवायचं होतं खरं तर समोर, मात्र चेंडूचा जो पॉईंट रिझन मध्ये तो पण एक धाव पूर्ण करतात फलंदाज। एकेरी धावीने या षटकाची समाप्तीचा इशारा होतोय, तीन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकडे झलकली गेलेली आहे, ती 25 धावा। कृपया लगेच क्षेत्रक्षण सजवायचं, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही कारण तुम्हालाच नंतर फलंदाजी करायचे, आज गोलंदाजांची नावे हा दिवस राहिलेला। आणि तसे मित्रांनो आज जर बघितलं तर 8 जानेवारी आहे आणि आजचा दिवस ग्रेग चॅपल यांच्या नावे राहिला होता कारण आजच्या दिवशी 1973 ग्रेग चॅपल याने ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना पाकिस्तान विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये 61 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले होते, निम्मा संघ कार्यरत केला होता आणि बरोबर 10 वर्षाने ग्रेग चॅपल याने 1983 टीम इंडिया विरुद्ध 15 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद करताना चांगली कामगिरी केली होती। यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षक दूर आहे, डीप मधून क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावेल तोपर्यंत फलंदाज दोन धाव पूर्ण करतील, या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या दोनने वाढून झाली, ती धावपळकावर 27 धावा। शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज सुधीर मुठवल्या संघाकडून, आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण बघते धनेश्वरन कोक्षे विपक्ष मकरन स्पोर्ट्स मुठवल या दोन संघामध्ये, देखते आज की शाम किस टीम के रहते नाम। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत चेंडू अडवून फेके केला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण, सिंगल या धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या पोहोचते 29 वर 29, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्त आहे। यावेळी प्लॅन मिस मात्र दिशा भरकटली आहे, दिशा यांचे चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय, आव्हान त्या धावाच्या रूपाने धावसंख्या वाढून झालेली, ती धावपळकडे 30 धावा। शेवटचे षटक मार्गस्थ आहे, सुधीर राईट मोर द विकेट, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विंग मिस, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावपळकडे 30 धावा। शेवटचे षटक मार्गस्थ असताना आणि शेवटच्या षटकामधील अजूनही 3 चेंडू शेष आहेत, यावेळी मात्र लॉफ केलेला लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुरेख झेल आणि संपतोय ते फलंदाजाचा खेळ।
नवीन फलंदाज लवकरच मैदानामध्ये पाठवायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही। कुक्ष संघाला विनंती असेल, धावसंख्या स्थिर आहे, धावपळीकडे 30 धावा। या षटकामधील अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत। स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषकाचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील अंतिम सामना आपण पाहतोय। कुक्ष विपक्ष मुठवल या दोन संघामध्ये नवीन फलंदाज अभी येतोय। मत सामना करेल फलंदाज विनीत, सॉरी करण, येलो माता स्ट्रेट ड्राइवचा फटका, खराब क्षेत्ररक्षण, लॉर फुलडा चेंडू होता, चेंडूला टर्न केलेले आहे ते मिड विकेट क्षेत्रामध्ये। क्षेत्र सुट्टीचा दिवस असणार आहे, हॉलिडेज असणार आहे आणि उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल एथनिका स्पोर्ट्स अमने विरुद्ध जयपूरनाथ अमनेपाडा या दोन संघामध्ये। या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल आणि उद्या हा सामना ठीक 9 वाजता आपल्याला पाहायला मिळेल। एथनिका स्पोर्ट्स अमने आणि जयपूरनाथ अमनेपाडा दोन्ही संघाचे संघालक आणि संघाने बरोबर 9:15 रिपोर्ट करायचा आहे। पहिला सामना एथनिका स्पोर्ट्स अमने विपक्ष जयपूरनाथ अमनेपाडा, त्यानंतर जो दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेला रोशन स्पोर्ट्स मुठवल विपक्ष ओमशाही स्पोर्ट्स किरवली। उद्याच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहणार होतं जयनमन चोदरपाडा विपक्ष गावदेव बापगाव। उद्या चौथा सामना आपण पाहणार होतं गावदेव नानकर विपक्ष JBS भावाले। त्यानंतरचा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल SK स्पोर्ट्स सापे विपक्ष जय बजरंग भावाले ए या संघामध्ये। आणि हे उद्याचा शेड्यूल असणार आहे। उद्या एथनिका स्पोर्ट्स आमने विपक्ष जय बुलवण्यात आमनेपाडा या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल। बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे। आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मकरन स्पोर्ट्स मुठवल विपक्ष धनिशलन कुक्षे या दोन संघामध्ये। सदोतीस धावांचं आव्हान आहे, सलामीजोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे आणि धनिशलन कुक्षे संघाने विना विलंब क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। चेंडूची फेकी करायची आहे। सर्व क्रिकेट रक्षकांचा पुन्हा एकदा RK ग्रुप आयोजित स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे। रम्य सायंकाल आपण पाहतोय, हे सुहानी श्याम अब सभी के नाम, लेकिन ये देखते आज की श्याम किस टीम के रहती है नाम, कुक्षे या फिर मुठवल। 37 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष म्हणता येईल, कारण क्लायमेट आता जर बघितलं तर कूल झालेलं आहे, दमट वातावरण, तसंही सकाळपासून आज दमट वातावरणाचा फटका नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघांना बसलेला आहे। मात्र इथे मुठवल संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, मुठवल संघ प्रतिकार करताना दिसतोय का पाहायचं आहे। पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच धनेश्वरन कुक्षे संघाने चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांच्या फलंदाजाने नक्कीच आपल्या संघनायकाला निराश केलेलं नाही, चांगली फलंदाजी त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राज येतोय, यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे इनफिल्डच्या वरून। क्षेत्ररक्षक तिथे प्रेम चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एकेरी धावने अकाउंट ओपन होतोय ते मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाचं। मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते अजित आणि देव्यांच्या रूपाने। तर वैयक्तिक पहिलं आणि सांगे पहिले षटक धनेश्वरन कुक्षे संघाकडून घेऊन आलेले आहे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राज। मेंढेरे पॉवरचा पहिलं षटक मार्गस्थाने दोन षटकचे ऑल्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। षटकामधील पुढील चेंडू यायला मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला नाही, बॅकच्या मधोमध चेंडू घेत आलेला नाही आणि अशा प्रकारे धावपाचपणे पहिल्या विकेट जपताना पहिला मोरा करत होतोय मुठवल या संघाचा। ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात, इंदिरा पाटील चषक ठेवलायो आमने या गावात, इंदिरा पाटील चषक ठेवलायो आमने या गावात, इंदिरा पाटील।
पहिला फलंदाज बाद झालेला देवनच्या रूपाने धावचित आणि पहिला हादरा मुठवल संघाला बसतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय मुठवल या संघाकडून रणजित. नवीन फलंदाज रणजित येतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलो मध्ये परतलेला आहे. आव्हान येते 37 धावांचं आणि 37 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवलाय संघ. राज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करताना येलो मात्र समोर केलेला अतिशय सुरेख फटका ऑलराईडचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय की स्ट्रेट लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 2 धावा. धनेश अल्लन कोक्ष संघाचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगलं पाहायला मिळालेलं आहे आणि धनेश अल्लन कोक्ष या संघामध्येच दम आहे, नावातच दम आहे. सिटी क्रिकेटमध्ये धनेश अल्लन संघाची एंट्री लेट आहे लेकिन ग्रेट आहे आणि ग्रामीणमध्ये चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळाला मुठवल संघाला धावसंख्या एका धावीने वाढून झाली ती धावपलीकडे 3 धावा. 37 या लक्ष्याचा पाठला करताना मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना राज्य पहिले षटक बदलतोय धनेश अल्लन कोक्ष या संघाकडून. यावेळी मात्र लॉफ केलेल्या चेंडूला इनफील्डच्या वरून तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र चांगली रनिंग भेटून द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावीने मुठवल संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 5 धावा. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही इथून 32 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. क्लायमेट जर बघितलं तर खूपच कूल झालेलं आहे आणि अशा क्लायमेटमध्ये मोठे फटके खेळताना टायमिंग आणि ताकदीचा फटक्याचाही चांगला वापर करावा लागेल. फटक्याची निवड चांगली असणार आहे तरच मात्र चेंडू शिमारशे बाहेर पाहायला मिळेल. यायला मात्र एक्स्ट्रा क्रिजमध्ये चेंडू टोलला एक धावा चोटी पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग भेटून द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एका धावीने वाढून झाली ती आपल्याकडे 6 धावा. तर पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. राज यांनी अक्षरश पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना अक्षरश राज केलेला आहे. खेळपट्टीवर एक फलंदाज बाद केलेला आहे धावपाच्या रूपाने बाद झालेला आहे सॉरी. आणि मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना राज यांनी फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. इथून जर विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गवर दुसरं षटक घालण्यासाठी संघानेकडे चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज पंकज याच्या हातामध्ये. पंकज बॉलिंग मार्गवर विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण मेंडरी पावलेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत पाहायला मिळत आहेत. पंकज बॉलिंग मार्कवर चांगल्या स्थितीमध्ये धनेश अल्लन कोक्ष संघ आपण पाहतोय. ज्याप्रमाणे राज याने पहिल्या षटकात त्यांना फक्त आणि फक्त 6 धावा कर्ज केलेले आहेत. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. येलो मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलवर समाधान मानावं लागतं फलंदाजांना. धावसंख्या एका धावीने वाढून झाली ती धावपलीकावर 7 धावा. 30 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूनंतर समीकरण इथे मात्र बदललं जाईल. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो एका धावीवर
खुश राहतो फलंदाज धावसंख्या सिंगल ने वाढते धावसंख्या सिंगल ने वाढून आले ते धावपळीकर आठ मात्र एकरी दुहेरी धावीने काही साध्य होणार नाही। हा सामना जर मकरंद स्पोर्ट्स मुटवल संघाला जिंकायचा असेल ना तर मोठे फटके खेळण्याची आवश्यकता असणार आहे कारण इथून मात्र जो अस्किंग रन रेट आहे तो मात्र आता वाढत जाणार आहे। यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तीन तीन क्षेत्रक्षेत्राच्या मध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत फलंदाज दोन धावा इथे पूर्ण करतात। या दोन धावीने मुठवल संघाची धावसंख्या वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते दहा धावा। इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला सामना जिंकण्यासाठी। दुसरं षटक मार्गस आहे दुसऱ्या षटकातला गोलंदाज पंकज पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यायले मात्र क्लीन बॉल फलंदाज बात आरके ग्रुप फेमस बारिसार ठाणे जिल्ह्यान आरके ग्रुप फेमस बारिसार ठाणे जिल्ह्यान त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजताय आमने गावान त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजताय आमने गावान। नवीन फलंदाज तेजीश येतोय मात्र मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाची अडचण आता मात्र वाढली जाते कारण आवश्यक जी धावगती आहे ती आता वाढलेली आहे। आपण पाहतोय धावपळकर फक्त आणि फक्त 10 धावा पाहायला मिळतात इथून अजूनही जर विचार केला तर 27 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला। दुसरं षटक मार्ग असते पंकज बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होईल नवीन फलंदाज तेजेश मागील सामन्यामधील सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय। यायला मात्र चेंडूला फिरकोन दिलेलाय उंची जास्त आहे लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय या झेल सोडला जातोय प्रयत्न जे पराकाष्ठा तिथे क्षेत्ररक्षकाने केले होते खूप लांबचा पल्ला तिथे नक्कीच पार केला होता कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतोय तेजेश। या दोन धावीने तेजेश आपलं खातं उघडतोय आणि दोन धावीने मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलकावर 12 धावा। सदोतीसचं लक्ष आणि सदोतीसच्या लक्षाचा बाटला करताना मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी मार्ग सज्ज होते पंकज टू तेजेश यावेळी मात्र प्रथम चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते षटकाची समाप्तीचा इशारा होतो दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकाची समाप्तीनंतर मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाची धावसंख्या 2-12 बारा चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे। डू अ डाय सिच्युएशन आता मात्र नक्कीच मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघासमोर असणार आहे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे। बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे। बारा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे गेम स्पीडअप करायचा आहे कृपया खेळ सुरू करायचा आहे तेजेश। नक्कीच वातावरणामध्ये खूपच बदल झालेला आहे कारण आकाशाकडे बघितलं तर नक्कीच खूपच ढगांनी दाटीवाटी केलेली आहे आज मात्र सूर्यनारायणाला लपून ठेवलेलं आहे ढगांनी आणि ढग आणि सूर्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये लपंडावी आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संघर्ष आपल्याला स्वर्गीय इंद्र पाटील स्मृती चषकामध्ये पाहायला मिळतोय।
बारा चेंडू शिल्लक आहेत आणि बारा चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. डू अ डाय सिच्युएशन भूषण गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज रणजित. यायला मात्र चेंडूला फिरकोन दिलेला आहे. सीमा पारा कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. हॉट सिक्सर आपण पाहतोय फलंदाजचा रणजित याच्या बॅटमधून. पहिला संघर्षाचा षटकार आपण पाहतोय रणजित याच्या बॅटमधून आणि रणजित जीत देण्याच्या प्रयत्नात मुठवल्या संघाला. इरादा पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला जणू काय सांगतोय की अभी भी पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून धरली ती धावपळकावर 18 धावा. यायले मात्र मिस टाइम फटका डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव. 10 चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. मात्र सामना अजूनही संपलेला नाही. मुठवळ संघाचा फलंदाज रणजित तेजस जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच या सामन्यामध्ये काही घडू शकेल. मी तर म्हणेन दोन्ही संघाला आता मात्र समान संधी आहे. ज्या प्रमाणे मागील चेंडूवर षटकार खेचला होता रणजित याने, कृपया वेळेच्या बाबतीत धनेश कुक्ष संघाने सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र फ्लॅन मिस. सुरेखा चेंडू सरळ निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. आता मात्र धावा झाल्या किती याला महत्व नाही, तर धावा हव्यात किती याला महत्व आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये बरोबर 18 धावांची आवश्यकता आहे. यायले मात्र सुरेख डिलिव्हरी. औषध ऑपस्टम पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. औषध ऑपस्टम मारा ठेवला जातोय. दोन्ही चेंडू जर बघितलं तर औषध ऑपस्टम फलंदाजाच्या रीच पासून नक्कीच दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं गोलंदाज भूषण कडून केला जातोय. आणि भूषण यांनी 2 चेंडूवर मात्र रन दिलेले नाहीत. 18 धावांची आवश्यकता आहे. कृपया जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. धनेश कुक्ष संघाला विनंती असेल. कारण बॅड लाईट आपण पाहतोय. अगदी संधी प्रकाशामध्ये हा सामना खेळला जातोय याचे भान धनेश कुक्ष संघाने राखायचं आहे. भूषण बॉलिंग मार्कवर यायलो. मात्र पंचांचा वाढचा शर्यत होय. आव्हान तर धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावपळकर 20 धावा. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला सामना जिंकण्यासाठी भूषण तेजस साठी. यायलो मात्र जोरदार अपील. पंच संबंध नाही. लेग बायचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या एका धावीने वाढून धरली ती धावपळकावर आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. सात चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय की भूषण यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. षटकार खर्च केल्यानंतर त्यानंतर चांगली वापसी केलेली आहे. यायले मात्र एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय या, मात्र धाडस केलं जात नाही. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली आहे ती धावपळकावर 22 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 6-15 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. डोळे डाच इश्युशन मुठवळ संघासमोर असणार आहे. करूया मरूची स्थिती. मात्र एक चांगली जोडी अजूनही मुठवळ संघाकडून आपण खेळपट्टीवर पाहतोय. शेवटचे षटक पाहूया. कुक्ष संघाचा संघ नाही का कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अतिशय मागे आणि मागे जातोय, कारण तीन षटकांच्या समाप्तीनंतर चौथं षटक आदलण्यासाठी अतिशय मागे याला संघ नायकाने गोलंदाजी मार्गावर आणलेला आहे. सहा चेंडू आणि सहा चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल फलंदाज तेजेश. यायला मात्र चेंडूला फिरकोन दिलेला आहे. उंची जास्त मात्र लांबी कमी. झेल सोडला गेलेला आहे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. या क्लायमेट मध्ये नक्कीच मोठे फटके खेळणे तेवढंच सोपं नाही, कारण हवाही थांबलेली आहे आणि कूल क्लायमेट आपल्याला पाहायला मिळते. बॉल ट्रॅव्हल होणं थोडस कठीण आहे. फटका तर चांगला खेळला होता, मात्र जे अंतर कापायला हवं होतं ते चेंडू अंतर कापू शकला नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 23. पाच चेंडू आणि पाच चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 5-14 समीकरण. पाच चेंडू आणि 14 रन हे या सामन्याचं समीकरण. गोलंदाज अतिशय गोलंदाजी मार्गावर सामना करेल फलंदाज रणजित. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे, मात्र डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या एका धावीने वाढेल. आता मात्र शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आणि चार चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जर आपण टायमिंग बघितलं तर 5:09 झालेले आहेत, मात्र असं वाटतंय की 7:30 वाजलेले आहेत. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मात्र नक्की टायमिंग आपण सांगू शकत नाही, मात्र मैदानामध्ये बघितलं तर बॅट लाईन आपल्याला पाहायला मिळते. येलो मात्र चेंडूला फिरकावून दिलेलाय. वाट शॉट, चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ पार्क, षटकार. रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा होतय भिवंडी शहरात. इंद्रा पाटीलच्या शक ठेवलायो आम्ही या गावात. इंद्रा पाटीलच्या शक ठेवलायो आम्ही या. तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये 7 धावून जाऊ शकते. संघर्षाचा षटकार आपण बघतोय. तेजेश पाटील याच्या बॅट मधून तेजस्वी षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही हे जणू दाखवून देताना आपण बघतोय फलंदाज तेजेश पाटील याला. व्हॉट अ मॅच, कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. या षटकारीने पुन्हा एकदा वापसी करतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ. कुक्षे की मुठवलला देखते आज की शाम की सर टीम के रहते नाम. आतिश तुझ्या तेजेश पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. आणखी एक षटकार. दो मे दो ठोक डाले. धावसंख्या वेगाने वाढून दिली ते धावपळ कर स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावीची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एका धावीची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे याचंच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे. आपण पाहतोय घ्या धनिशोल कुक्ष संघाचं पाठ खूप जड होतं. झेल जो सोडला गेला होता वो कॅच नाही मॅच छोडाता, मात्र अजूनही सामना संपलेला नाही. दोन चेंडू आणि एका धावीची आवश्यकता आहे. लगेच खेळ सुरू करायचा आहे. वाट मॅच, सामना कसा असावा तर सामना असा असावा. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकलेले आहेत. कुठला संघ जिंकू दे, मात्र क्रिकेटचा विजय स्वर्गीय इंद्रा पाटील स्मृतीचषक
2022 चा विजय आरकी ग्रुप चा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाट अ मॅच. एक दोन चेंडू आणि एका धावीची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. तेजस पाटील यांनी मात्र सामन्याचं नूरच पालटून टाकलेलं आहे. दोन चेंडू मध्ये बॅक टू बॅक दोन षटकारांमध्ये षटकारांनी नक्कीच सामन्यामध्ये पूर्णपणे वापसी केलेली आहे. दोन चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. यावेळी मात्र निर्धाव चेंडू समाप्ती. आता मात्र एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. फलंदाज बाद होतो इथे. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. चेसिंग इज कंपल्सरी. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करतोय या तो धनेश्वर कुक्ष संघ. कधी सामना मुठवा संघाकडे तर कधी सामना कुक्ष संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाट अ मॅच. व्हाट अ मॅच. थंडी मे बी गरमी का एहसास. कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. सामना कसा असावा तर सामना असा असावा. कुक्ष विपक्ष मुठू आला. व्हाट अ मॅच. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पैसा वसूल सामना. येतो झाके. अभी तीन दिन बाकी. स्वर्गीय इंद्र पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्याच दिवशी असा थरार आहे. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता आहे. कुछ भी हो सकता है. काही घडू शकतंय. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. नक्कीच ज्या प्रेक्षकाने हृदयविकाराचा त्रास असेल ना त्याने नक्कीच हा सामना पाहू नये. कारण दडपण वाढवणारा सामना. नक्कीच टेन्स मध्ये गोलंदाज असेल, टेन्स मध्ये फलंदाज असेल. एक चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. यावेळी मोठा फटका खेळलेला आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. नक्कीच मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाने आज की शाम मकरन स्पोर्ट्स मुठवल के नाम हडलक हडलक धनेश्वर कुक्षे आणि कॉन्ग्रेच्युलेशन मकरन स्पोर्ट्स.